जिल्ह्यामध्ये येणाऱ्या उमरेड येथे जनावरांना तलावावर पाणी पिण्यासाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना वनपरिक्षेत्राधिकाऱ्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी 2:30 सुमारास घडला. घनश्याम ठोंबरे असे मारहाण करणाऱ्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्याचे नाव असून त्याच्यासोबत अन्य काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग यामध्ये होता असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अरुण नथू शेडके वय 55 वर्ष, एकनाथ गणेश आमटे वय 45 वर्ष, संजय मारुती इरपाते वय 42 वर्ष, मोहन बापूराव लुचे वय 55 वर्ष, शांताराम भाना लुचे वय 55 वर्ष, विजू सुखदेव कोठेकर वय 24 वर्ष आणि भूषण कारू मांढरे वय 22 वर्ष अशी जखमी झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. या 5ही शेतकऱ्यांना लाठ्या काठ्यांनी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असून यापैकी अरुण शेडके यांच्या हाताचे बोट मोडल्याने त्यांना नागपूरला रवाना करण्यात आले. स्थानिकांना कोणताही रोजगार नाही, यामुळे बहुसंख्य मेंढपाळ तसेच शेतकरी आपली जनावरे या परिसरात पाण्यासाठी सतीघाट तलावावर आणत असतात. उपरोक्त 5ही जणांनी नेहमीप्रमाणे आपली जनावरे आणली आणि अशातच वनपरिक्षेत्राधिकारी ठोंबरे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अश्लील भाषेचा प्रयोग करीत शेतकऱ्यांना मारहाण केली. आमच्यावर कारवाई करा, परंतु मारहाण करू नका अशी गड शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांपुढे घातली. शेतकऱ्यांचे काहीही ऐकून न घेता त्यांना काठीने बेदम मारहाण केल्या गेली असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शेतकरी भयभीत झाले. त्यांनी लागलीच तारणाकुही या गावात धाव घेत संपूर्ण घटनाक्रम गावकऱ्यांकडे व्यक्त केला. गावकरी या संपूर्ण घटनाक्रमामुळे संतापले होते. त्यांनी लागलीच उमरेड पोलीस ठाणे गाठत याबाबतची तक्रार दिली. या प्रकरणी वनपरिक्षेत्राधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांविरुद्ध 323, 324, 334 या कलमांवये उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर आंबोरे करीत आहेत. यापूर्वीही वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे यांच्याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी गेल्या आहेत आणि हा प्रकार दंडुकीशाहीचा असून तातडीने मारहाण करणाऱ्या घनश्याम ठोंबरे आणि अन्य कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते राजू पारवे, माजी जिल्हा परिषद सदस्य उपासराव भुते, माजी पंचायत समिती सदस्य संदीप खानोरकर, जितू गिरटकर यांनी केली आहे. सदर अधिकाऱ्यांच्या वारंवार या प्रकारामुळे गावकरी भयभीत झाल्याची बाब गणपत लुचे, संजय मुंडे, दुर्योधन तडेकर, अनिल कुरुटकर, रामेश्वर कुरुटकर, मंगेश कुरुटकर, अमृत वरेकर, खुशाल फुलझरवार, प्रभाकर चक्रधरे, संजय कुलकुले, पंकज आमरे, अमृत मांढरे, प्रदीप लुचे आदींनी व्यक्त केली आहे. सर, माझं नाव शांताराम भाना लुचे, राहणार तार तहसील पुई जिल्हा नागपूर असा आहे. मी बैल पाण्यावर नेले, काही धुतले आणि धुतलेनं रस्त्यानं काढले. रस्त्यानं येत असताना माझी या माणसानं म्हणजे ठोंबरे आणि जडीत यानं वाट अडवली. मी नमस्कार घेतला पण काही नाही, आपल्या ठोंबरेनं माझ्या डाव्या हातावर मारली समोरासमोरून आणि दुसरा दंडा पाठीवर कमरावर मारला आणि जडीतनं टोंगऱ्यावर मारला उजव्या पायाच्या आणि हे समोर निघाले, बोलले काहीच नाही साहेब. मी अरुण नकुशी शेडके, माझी वाट अडवून मी बैल पाण्यावर नेत असताना ते आले न काही विचारताना मी साहेब म्हणलो मारायचं नाही, तर बोलले न नसताना मला भळूभळू मारलं हातावर आणि खाली पडलो पायानं मारलं. आज तारणा इथे आमच्या गुराखी लोकावर आणि जे काही शेतकरी आहेत ते शेतामध्ये आपले त्या फॉरेस्टच्या थोड्याशा जागेमध्ये बैल धुण्याकरता तिथे त्या तलावावर गेले आणि जो आरोप आहे तिथला ठोंबरेने अमानुष या 8 लोकांवरती मारहाण केली. आम्ही सगळ्या गाववाल्याच्या वतीने एक मागणी केली की आता थानेदार साहेबाला भेटल्यानंतर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे. कारण अशा मस्तावलेल्या माणसाला, जे गरीब माणसं जे बिचारे आपले कामधंदा करतात, शेतकरी शेतात राबराब राबतो, आणि त्याला अशा पद्धतीचं अमानुष मारहाण करणं हे साफ चुकीचं आहे. त्याला ताबडतोब जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. या माणसाचा हात तुटला,
एकाला एवढं पाठीवर मारलं तो फ्रॅक्चर झाला, बाकी आणखी 6 लोक सुद्धा तेवढे फ्रॅक्चर झाले. आणि अशा पद्धतीचं मारहाण करणारा माणूस जर या भागात राहिला तर तो ताबडतोब सस्पेंड झाला पाहिजे, त्याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे. जोपर्यंत ती कारवाई पूर्ण होत नाही, आम्ही सर्व गाववासीच्या वतीने तिकडे उपासरावजी आहे, तिकडे संदीप खानोलकर आहे, हे सगळे लोक आम्ही शांत बसणार नाही. कारण येथील फॉरेस्टमध्ये जे वाईल्ड लाईफ वन्यजीव फॉरेस्ट आहे त्याच्यामध्ये बकऱ्या चारण्यासाठी आणि जनावर तलावावर धुण्यासाठी नेले असताना तेथील राऊंड ऑफिसर घनश्याम ठुंबरे आणि एक यांनी त्या गावातील 8 लोकांना मारहाण केली. त्याच्यामध्ये अरुण शेळके याच्या बोटाला इजा झालेली असून ते फ्रॅक्चर असल्याबाबत डॉक्टरांनी रेफर केलेलं आहे. आणि दुसरं शांताराम याच्या गुडघ्याला काठीने मारलेला आहे, त्याला पण रेफर केलेला आहे. बाकी इतर 5 लोकांचंही मेडिकल करण्यात आलेलं आहे. आणखी 3 लोक जखमी असल्याबाबतची माहिती आहे, ते आता 2 आलेले येत आहेत, त्यांचं मेडिकल करून त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, कायदेशीर कारवाई. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी भूपेश पाठराबे, उमरेड, नागपूर. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमाअंतर्गत उत्सवादरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।